राजस्थानच्या 12 जिल्ह्यातील देवरीमध्ये वास्तव्यास असलेल्या एका खासगी डॉक्टराच्या घरात स्फोट झाला. ढिगाऱ्याखाली अडकून डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टरांची पत्नी आणि एक शिक्षिका स्फोटात जखमी झाली आहे. शिक्षिका डॉक्टरांकडे भाड्याने राहत होती. डॉक्टरांची पत्नी आणि शिक्षिकेवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरच्या घरात असलेल्या जिलेटिन काड्यांचा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झाली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या घरात जिलेटिनच्या काड्या का ठेवल्या होत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट न्यूज 24 राजस्थान.